नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी भेंडीच्या बियांची आमटी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. भेंडीचे बी मी सोलून घेतले आहेत. हे आहेत देशी भेंडीचे बी. तुम्ही पाहू शकता, देशी भेंडी खूप अशी मोठी असते, जाडसर असते व तिला काटे असतात. त्याचे बी मी काढून घेतले. हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं बारीक करून पेस्ट करून घेतली आहे. ही पाहू शकता तुम्ही, हे पातळ अशी दुधासारखी दिसते. आणि चवीपुरतं मीठ व थोडंसं तेल. सर्वप्रथम आपण हे भेंडीचे बी भाजून घेऊयात. थोडंसं लालसर होईपर्यंत हे आपण भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याचा चिकटपणा थोडासा कमी होतो, म्हणून हे थोडे भाजून घेऊया. हे आता भाजले आहेत आपले बिया. आपण ह्या थोड्याशा मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. हे जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसर असं बारीक करायचं आहे. हे पहा, मी या पद्धतीने असे बारीक करून घेतलं आहे. जास्त बारीक करायचं नाहीतर भाजी घट्ट होते. या पद्धतीनं हे बारीक करून घ्यायचं. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आपण यामध्ये आता थोडीशी मिरची घालूया. आपल्या चवीनुसार आपण मिरची घालू शकतो. तुम्हाला तिखट पाहिजे, तुम्हाला थोडंसं सपक पाहिजे, त्याप्रमाणे आपण मिरची घालूया. आता मी ह्या बिया टाकते. आता यामध्ये आपण जे खोबरं आपण पेस्ट करून घेतलेले आहे ती घालायची आहे. या खोबऱ्यामुळे या भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालूया. आता यामध्ये आपण पाणी ओतच. ही पहा, ह्या भाजीला आपल्या उकळी आली आहे. हे मंद आचेवर आपण 5 मिनिटे शिजू द्यायचे आहे भेंडीचे बिया. आपली भाजी आता शिजून तयार झाली आहे. ही पहा, घट्ट अशी भाजी चवीलाही खूप छान लागते. आपण ही एका वाटीमध्ये काढून घेऊया. ही पहा, हे झाले आपले उपवासाची डिश. ही डिश आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.